नमस्कार मित्रांनो सरकारी किडा युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीबद्दल बघा मित्रांनो नुकतंच व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीबद्दल खूप जास्त हा जो मुद्दा आहे तर तो चर्चेचा बनलेला आहे तर मित्रांनो ही व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी काय आहे याच्यामुळे तुम्हाला कुठ कुठल्या प्रकारचं नुकसान होणार आहे आणि जर तुम्ही त्या व्हॉट्सॲपचं जे ॲग्रीमेंट आहे ते जर तुम्ही ॲग्री नाही केलं तर तुमचं व्हॉट्सॲप बंद पडू शकेल का याबद्दल सर्व माहिती आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे तर मित्रांनो तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या बाजूला जो बेलायकन आहे तो सुद्धा दाबून द्या सो दॅट तुम्हाला दररोज नवीन अपडेट्स मिळत जातील व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हॉट्सअप प्रायव्हसी पॉलिसी काय आहे हे सर्व समजून जाईल जास्ती जास्त व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा चला तर मित्रांनो आजच्या व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेऊया बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप उघडसाल तेव्हा म्हणजे काही दिवसांनी किंवा काही खूप जास्त जणांना हा जो मेसेज आहे तर तो अशा प्रकारचा मेसेज येईल बघा त्या असं सांगतील की व्हॉट्सॲप इज अपडेटिंग इट्स टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी म्हणजे बघा व्हॉट्सअप जे जे त्यांच्या प्रायव्हिसी पॉलिसी जे आहेत तर ते अपडेट करत आहे बघा मित्रांनो असं तुमच्यासमोर जो आहे तर नो, असा समोर तो, तो अशा प्रकारचा जा खूप जास्त जणांना मॅसेज आला असेल किंवा मॅसेज आठ फेब्रुवारीपर्यंत येईल बघा जर एकदा का तुम्ही हा जो मेसेज आहे जर तुम्ही ॲग्री केला किंवा याच्या आधी जर ॲग्री केला असेल तर तुमच्या सर्व प्रकारचे जे व्हॉट्सॲपवर तुम्ही फोटोज टाकता जे स्टेटस टाकता तुमचा जो मोबाईल नंबर आहे तुमचं जे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तर ती सर्व इन्फॉर्मेशन व्हॉट्सॲप जे तर, इंस्टाग्राम, या तर ते इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या कंपन्यांब बरोबर शेअर करेल म्हणजे बघा मित्रांनो व्हॉट्सॲप जे आहे तर ते फेसबुकनेच विकत घेतलेलं आहे त्यामुळे फेसबुकचे जे संस्थापक आहे मार्क झुकरबर्ग यांनी अशी प्रायव्हसी ठरवलेली आहे की हे जी म्हणजे तुम तुम तुम्ही जर एकदा का या प्रायव्हसीला ॲग्री केलं की तुमचे सर्व जे, जे प्रायव्हेट फोटोज प्रायवेट्स तुम्ही जे स्टेटस टाकता ते सर्व नम तुमचा प्रायव्हेट नंबर हे सर्व जे आहे मित्रांनो तर ते त्या इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या कंपन्यांना शेअर केल्या जातील तर मित्रांनो याच्यामुळे काय तुमची जी प्रायव्हसी जी आहे तर ती एकदम शून्य होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो व्हॉट्सॲपला तुम्ही जर या ॲग्रीमेंटला जर ॲग्री केलं असेल तर तुमचे सर्व फोटोज सर्व इम्पॉर्टंट इं, माहिती जी आहे तर ते शेअर केल्या जाईल तर माझा असं ओपिनियन आहे की तुम्ही ही जी प्रायव्हसी पॉलिसी आहे ते एकदम एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या जर तुम्ही याला ॲग्री केलं तर तुमची सर्व इन्फॉर्मेशन जी आहे तर दुसऱ्या कंपन्यांसोबत जे आहे मित्रांनो शेअर केलं जाईल आणि यदा कदाचित जर तुम्ही याला आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत जर ॲग्री केलं नाही तर तुमचं जे व्हॉट्सॲप आहे ते आपोआप बंद पडेल म्हणजे तुम्ही याच्यानंतर व्हॉट्सॲप यूज करू शकणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वाची प्रायव्हसी पॉलिसी आहे व्हॉट्सॲपची तर तुम्ही एकदम याला डिटेलमध्ये बघून घ्या की तुम्हाला याला ॲग्री करायचं आहे की नाही एकदा का तुम्ही ॲग्री केलं की तुमची सर्व इन्फॉर्मेशन जे आहे तर ते शेअर होईल आणि जर ॲग्री नाही केलं तर तुम्ही आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासनं व्हॉट्सॲप यूज करू शकणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी आहे तर खूप जास्त जणांना हा मेसेज येऊन गेलेलाही असेल आणि त्यांनी ॲग्री केलेलं असेल तर त्यांची इन्फॉर्मेशन जी आहे तर ते श वेगवेगळ्या कंपन्यांसोबत शेअर व्हायला सुरुवात झाली असेल तर याला कुठलाही ऑप्शन नाही एकदा का ॲग्री केलं की सर्व इन्फॉर्मेशन शेअर होईल तर मी असं म्हणतो की तुम्ही याला ॲग्री करण्यापूर्वी एकदा व्यवस्थितरित्या बघा जर तुम्हाला वाटत असेल की व्हॉट्सॲप म्हणजे तुमची प्रायव्हसी पॉलिसी जपून ठेवायची आहे तर तुम्ही याला ॲग्री करू नका जर तुम्हाला जर याला ऑप्शनल ॲप बघायचे असेल म्हणजे व्हॉट्सअपसारखेच ॲप बघायचे असेल तर तुम्ही आता पुढे सांगणार आहे की व्हॉट्सॲपलाच कुठकुठले जे व्हॉट्सअप uh, सारखेच मॅसेंजर ज्या ज्याच्यामध्ये पूर्ण तुमची प्रायव्हसी जी आहे ते एकदम सुरक्षित ठेवल्या जाईल आणि कुठल्याही प्रकारचे तुमच्या इन्फॉर्मेशनला छेडछाड केल्या जाणार नाही ते ॲप्लिकेशन जे आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो ते ॲप्लिकेशन आता बघून घेऊया तर मित्रांनो बघा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं प्लेस्टोर उघडायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला टाईप करायचं आहे सिग्नल काय टाईप करायचं आहे सिग्नल बघा इथे येऊन जाईल सिग्नल प्रायव्हेट मॅसेंजर बघा एलॉन मस्क जे टेस्ला कंपनीचे संस्थापक आहेत किंवा जे मेनली या टेस्लाचं ज्या मोटर्सचे जे संस्थापक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सिग्नल प्रायव्हेट मॅसेंजर हे खूप जास्त प्रमाणात प्रायव्हेसी जपून ठेवते त्यामुळे इ इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका संभवणार नाही त्यासाठी हे तू प्रायव्हेट मॅसेंजर यूज करण्यासाठी एकदम प्रायव्हसी व्यवस्थित ठेवते तर त्यांनीसुद्धा हे ॲप जे आहे तर ते रिकमेंड केलं नाही आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हे डाउनलोड केलेलं आहे बघा सिग्नल प्रायव्हेट मॅसेंजरवर क्लिक केल्यानंतर आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे मी याला डाउनलोड करून घेतलेला आहे म्हणून मी याला डायरेक्ट ओपन करतो बघा ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर बघा इथं सर्व अलॉ करून द्यायचं आहे अलॉ केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जो आहे तर तो ओ टी पी पाठवण्यात येईल बघा तो ओ टी पी पाठवल्यानंतर तुमचा इथं ए बघा एंटर द कोड वीस सेंट म्हणजे बघा हा जो ओ टी पी आहे तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला आहे आणि मोबाईल नंबरवर ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला पुढे जे आहे तर ते प्रोसिड करेल बघा इथं तुम्हाला मेसेजसुद्धा येऊन जाईल इथं तुम्हाला तुमचा जो नाव असेल ते नाव सेट करायचं आहे तुम्हाला तुमचा जो फोटो जसा तुम्ही व्हॉट्सअपवर फो फोटो सेव्ह करतात तशा प्रकारचं तुम्हाला इथं तुम्ही तुमचा फोटो टाकू शकता फोटो टाकल्यानंतर बघा फोटो टाकल्यानंतर इथं तुम्ही तुम्हाला सिंपल नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला स्वतः एक असा पिन क्रिएट करायचा आहे ॲज अ प्रायव्हसी म्हणून म्हणजे जो की तुमचं कोणीही जे आहे तर ते ॲक्सेस करू शकणार नाही तुमचं अकाउंट मी एक प्रायव्हसी नंबर म्हणून सिलेक्ट करतो त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर रिएंटर करायचा आहे रिएंटर केल्यानंतर तुमचा जो पिन आहे तर तो इथं क्रिएट होऊन जाईल बघा एकदा का पिन क्रिएट झाला की तुम्हाला तुमच्या मेन पेजवर जे आहे तर ते रिडायरेक्ट केलं जाईल बघा कन्फर्म युअर पिन आता अशा प्रकारचं झाल्यानंतर यूज ॲज अ डिफॉल्ट एस एम एस ॲप तुम्ही याला तुमचं जे एस एम एस ॲप आहे तर ते डिफॉल्टसुद्धा करू शकता फॉर एक्झाम्पल मी याला याला सिग्नलला जर क्लिक केलं तर इथं तुमचं जे मेसेज आहे ते सेट ॲज डिफॉल्टर जर केलं तर, तर तुमचं हे सिग्नल ॲपचं जे मेसेंजर आहे तर ते डिफॉल्टर होऊन जाईल त्यानंतर इथं बघा इथून तुम्ही सिम्पल तुमचा जो व्हिडिओ किंवा फोटो जो आहे तर तो अपलोड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो इथं तुम्हाला थ्री डॉट्स दिसतील थ्री डॉट्स असल्यानंतर तुम्ही इथं तुमच्या न्यू ग्रुप करू शकता तुम्ही जे तु ज्या मेंबर्स असतील त्याला न्यू ग्रुप करू शकता त्याचबरोबर क्रिएट करू शकता त्याचबरोबर तिथं बघा इथं तुम्ही तुमच्या जे मित्र असतील तर ते तुमच्या मित्रांना या लिंकद्वारे जे आहे तर ते इन्व्हाइट करू शकता की सिग्नल ॲप जॉईन करा त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जसे व्हॉट्सॲपमध्ये फंक्शन करता तशाच प्रकारची इथं सर्व फंक्शन तुम्हाला करता येतील त्याचबरोबर बघा इथं तुम्हाला पेन्सिल कलरचं ऑप्शन दिसेल पेन्सिल कलरचं ऑप्शन दिसल्यानंतर इथून तुम्ही तुमचा न्यू ग्रुप जो आहे तर तो न्यू ग्रुप करू शकता त्याचबरोबर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल नोट टू सेल्फ नोट टू सेल्फवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमच्या नोट्स जे आहेत तर ते सेव्ह करून ठेवू शकता फॉर एक्झाम्पल सेव्ह इथं तुमची जी ज्या नोट्स असतील त्या एकदम सिक्युअर राहतील ते कोणीही ॲक्सेस करू शकत नाही त्या त्याचबरोबर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मित्रांनो सेटिंगचं सेटिंग बनले आल्यानंतर बघा तुम्ही इथं तुमची पूर्ण प्रायव्हसी ठेवू शकता स्क्रीन लॉक ऑफ रजिस्ट्रेशन लॉक ऑफ त्याचबरोबर तुमचं स्टोरेज जे आहे मित्रांनो तर ते स्टोरेज चेक करू शकता त्याचबरोबर इथं तुम्ही जे तर तुमच्या इथं तुम्ही तुमचं बॅकअप जे आहे तर ते बॅकअप सुद्धा ठेवू शकता तर मित्रांनो बघा इथं सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही एकदम डिटेलमध्ये बघून घ्या म्हणजे हे जे ॲप आहे मित्रांनो तर ते सध्या व्हॉट्सअपला टक्कर देणारा ॲप निर्माण झालेला आहे म्हणजे सिग्नल ज्याला आपण सिग्नल ॲप म्हणतो जेव्हापासून इलानॉमॉसने याला रिकमेंडेड केलेलं आहे तेव्हापासून मित्रांनो खूप जास्त लोकांनी ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि याला वापरण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो व्हॉट्सॲपला एक ऑप्शन म्हणून हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे तर त्याचबरोबर मित्रांनो दुसरं ॲप्लिकेशन जे आहे तर ते आहे मित्रांनो टेलिग्राम बघा टेलिग्राम तुम्हाला प्लेस्टोरवर डाउनलोड करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं टेलिग्राम ॲप्लिकेशन जे आहे ते म्हणजे टेलिग्रामहून टेलिग्राम सर्वांना मॅक्झिमम लोकांना माहितीच आहे कशाप्रकारे यूज करायचं म्हणजे हे सुद्धा एक ऑप्शन म्हणून व्हॉट्सॲपला वापरता येते तर मित्रांनो अशा प्रकारे व्हॉट्सॲपला जे आहे तर एक महत्त्वाची व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी होती ज्याला तुम्ही टाळू म्हणजे माझं तरी असा विचार आहे की ते टाळली पाहिजे याला विरोध झाला पाहिजे कारण तुमची सर्व प्रायव्हसी पॉलिसी जी आहे तर ते जे आहे तर वेगवेगळ्या कंपनींना शेअर केले जाईल त्यासाठी तुम्ही ऑप्शन म्हणून मी आता सांगितलं सिग्नल ॲप किंवा टेलिग्राम वापरू शकता तर मित्रांनो ही जर इन्फॉर्मेशन आवडली असेल नक्की या व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि माझी जर मेहनत आवडत असेल तर जास्तीत जास्त श या व्हिडिओला शेअर करा चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच थँक्यू जय हिंद जय जाही महाराष्ट्र